that the Indian youth is offered this platform for their ideas and values to be shared. And I'm truly looking forward to the future of India and of you all. नमस्कार. विश्वशांती दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत डॉक्टर सुनील काळे. डॉक्टर काळे हे अध्यात्माचे गाढे अभ्यासक आहेत, तत्वज्ञ आहेत. हा अभ्यास करतानाच ते स्वयंप्रकाशी ही समाजसेवी संस्थाही चालवत. ही संस्था दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठी त्यांच्या आरोग्यासाठी काम करते. डॉक्टर काळे हे तत्वज्ञानाचे लोकप्रिय व्याख्यातेही आहेत. गंमत बघा, तुमचा रोजचा अनुभव आहे. तुम्ही रस्त्यावरनं चालत असता समोरची ओळखीची व्यक्ती तुम्हाला हात दाखवते आणि तुम्ही विचारत असता की आता काय, अजून मुलगी आली नाही आहे संध्याकाळी, अजून फोन नाही आला, कुठे अडकली नसेल ना, काय झालं आहे बाबा. तुमच्या डोळ्यांनी त्या हात केलेला पाहिला नाही का? पाहिला. म्हणजे ह्युमन डोळ्यांनी रिसेप्शन झालं का? नाही झालं. पण तुम्ही परसिव्ह केलं का? नाही केलं. का नाही केलं? कारण तुमचं माइंड प्री ऑक्युपाईड होतं दुसऱ्या विचारामध्ये. आता ह्याचा बेनिफिट कसा असतो माहिती आहे? हे सिद्ध झालं आहे बरं का. एक साधं उदाहरण देतो, तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगतो. आपलं शरीर हे 50 to 70 to 100 trillion सेल्सपासून बनलेलं आहे, बरोबर आहे. या सेलमध्ये सेलच्या बाहेर एक कवरिंग असतं आणि त्याच्या आतमध्ये त्याचा मेंदू म्हणजे न्यूक्लियस आहे आणि त्याच्या आतमध्ये DNA. आजवर आपण एक मूर्ख भ्रामक कल्पनेमध्ये जीवन जगत आलो आहे की आपलं संपूर्ण आयुष्य हे जेनेटिक्सवरती आहे. म्हणजे माझ्या वडिलांचं नाक तसं माझं नाक, माझे डोळे आईसारखे. म्हटल्यानंतर माझ्या वडिलांना टाईप 2 डायबिटीज झाला असेल तर मलाही होणारच आहे, कारण त्यांना 40 झाला म्हणजे मला होणार, कारण माझं नाक त्यांच्यासारखं आहे, माझे डोळे त्यांच्यासारखे आहेत. माझ्या आईला कॅन्सर झाला होता, ब्रेस्ट कॅन्सर. आजीला पण होता, म्हणजे झालं. आता माझी पण 40 आली म्हटल्यानंतर प्रत्येक बाई आपली बिचारी दर आली. म्हणजे आपल्या इथं कमी आहे, फॉरेन कंट्रीजमध्ये जास्त आहे, पण आपल्या इथेसुद्धा उच्चभ्रू वर्गात हे सुरू झालं आहे. 40-45 नंतर प्रत्येक बाई आपला मॅमोग्राफी आणि पॅपस्मिअर करून घेते. आणि आम्ही डॉक्टर लोक पण काय सांगतो, आत्ता रिपोर्ट ओके आहेत, पण तुम्ही आपलं 3 परत यावर का? मग 3 पुन्हा आम्ही भयाखाली जगतो की नाही ना होणार, नाही ना होणार, नाही ना होणार. क्वांटम फील्डमध्ये तुम्ही कॅन्सर 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 रोज म्हणताय आणि कॅन्सर नसला तरी होतोय. हे दुर्दैवाने घडतंय. आता हे घडतं का खरंच? तर तीही गंमत सांगतो. विज्ञानाने सिद्ध केलेल्या गोष्टी आहेत. एक जगामध्ये स्टडी झाला ज्याला आम्ही मेडिकली प्लासिबो इफेक्ट आणि नासिबो इफेक्ट म्हणतो, ठीक आहे. म्हणजे कॅन्सर हे ॲक्च्युअल स्टडी आहेत. कॅन्सर झालेले पेशंट्स होते, समजा 100 कॅन्सरचे पेशंट्स होते, आणि त्या 100 कॅन्सर पेशंटना असं सांगण्यात आलं की एक फॅन्टॅस्टिक औषध आलेलं आहे आमच्याकडे, पण अजून FDA परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला ऑफिशियली ते देऊ शकत नाही, पण मी तुम्हाला इलिगली ते देऊ शकतो. पण तुम्ही डॉक्युमेंट्सवर सह्या करा, कम्प्लीट सिक्रेसी बाळगाल वगैरे. आता शेवटी कॅन्सर झालेला मनुष्य म्हणतो ते लिगल इलिगल राहू दे, मी कशावर सही करून देतो, पण मला बरा कर बाबा. आणि त्या सगळ्यांना औषध दिलं गेलं. 70% लोकांचे कॅन्सर 6 वर्षभरात बरे झाले. आणि मग दुर्दैवाने पेपरात छापून आलं, ज्या मी आता मुद्दाम ड्रग्सचं नाव घेत नाही, अमेरिकेत घडलेली घटना आहे, पेपरात छापून आलं की ह्या नावाचं औषध जे काय आम्ही पहिल्यांदा मेडिकल सायन्सने सांगितलं की हे वंडर ड्रग आहे, म्हणजे इट्स अ रिव्होल्युशनरी ड्रग फॉर कॅन्सर पेशंट, ब्ला ब्ला ब्ला, इट इज ॲट पार विथ शुगर पेलेट्स. साखरेच्या गोळ्या आणि या औषधाची एफिकेसी एकच आहे. हे छापून आलं आणि ते नाव 70% बरं झालेल्या पेशंटनी फक्त वाचलं. ओ माय गॉड, मी जे वंडर ड्रग म्हणून म्हणत होतो ते आता पुन्हा FDA आणि डॉक्टर लोकच सांगतात की ते साखरेच्या गोळ्या एवढीच त्याला किंमत आहे. ही बातमी वाचल्याबरोबर त्या 70%मधल्या 40% लोकांना पुन्हा कॅन्सर झालं. काय म्हणाल ह्याला अंधश्रद्धा? काय म्हणाल ह्याला बिलीफ सिस्टीम? दिस इज युअर माइंड परसेप्शन. सो तुमचं माइंड परसिव्ह काय करताय ह्याप्रमाणे तुमच्या देहामध्ये तुमच्या आयुष्यात घटना घडत आहेत, तेवढं लक्षात ठेवा. खूप महत्त्वाची गोष्ट सांगतोय.
मगाशी जर सांगितलं की आपला डी एन ए ह्या सेलच्या न्यूक्लियसच्या आत असतो, बरोबर आहे? आम्ही बायोलॉजिस्ट न्यूक्लियसला ह्युमन सेलचा मेंदू म्हणतो, बरोबर आहे? मला सांगा, एखाद्या माणसाचा मेंदू मुंडकं उडवलं तर जिवंत राहील का? नाही राहणार. पण विज्ञानाने सिद्ध केलं की कुठल्याही सेलचा न्यूक्लियस जर काढून टाकला, तोडून टाकला, उडवला तरी 2.5 ते 3 महिने त्या पेशीला काहीही होत नाही, ती मरत बिरत काही नाही, तिची सगळी फंक्शन व्यवस्थित चालतात. म्हणजे याचा अर्थ ह्युमन डी एन ए हा सेलचा मेंदू नाही. जर माझं शरीर म्हणजे 100 ट्रिलियन सेल्स आहे तर ह्याचा अर्थ माझं आयुष्य, माझे आजार, माझं म्हातारपण हे डी एन ए ठरवत नाही. त्याच्यामागे आणखीन खूप मोठी मालिका आहे सायन्सची, थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. आपल्या स्किनवरती 2 तऱ्हेचे प्रोटीन्स असतात. एक असतो रिसेप्टर, एक असतो इफेक्टर, आणि एक त्यांना जोडणारा असतो परसेप्टर. समजा मी सुई टोचली तर सुई टोचली म्हणजे काहीतरी आघात होतो आहे स्किनला, वाईट आहे हे सांगणारा इम्पल्स इफेक्टर प्रोटीन स्किनच्या आतमध्ये देतो. तो डी एन एकडे घेऊन जाणारा परसेप्टर असतो, आणि हा परसेप्टर प्रोटीन डी एन ए, समजा डी एन ए म्हणजे माझा अख्खा हात आहे, समजा या हातावरती सगळं काही आहे इन्फॉर्मेशन, ठीक आहे? पण समजा सुई टोचल्यानंतर रक्त येत असेल तर ते रक्त बंद होण्यासाठी आवश्यक असणारे हॉर्मोन सिग्नेट करणारा जो डेटा आहे तो ह्या डी एन एवरती समजा फक्त एवढ्याच भागात आहे. तर तो जो परसेप्टर प्रोटीन आहे तो इथे जातो, एवढ्याच भागाची झेरॉक्स काढतो, त्याच्यापासून आर एन ए ती इम्प्रिंट घेतो, आणि आर एन एच्या डेटाप्रमाणे प्रोटीन तयार होतो आणि ब्लिडिंग बंद होतं. तर ह्याच्यामधला जो मधला जो परसेप्टर आहे हा ठरवतो डी एन एला इथे चिकटायचं, इथे चिकटायचं का इथे चिकटायचं. इथे कॅन्सर असला तरी इथे जर तो चिकटला नाही, इथे चिकटला तर कॅन्सर होणार नाही. सो इन शॉर्ट, तुमच्या शरीरामध्ये जी प्रोटीन्स निर्माण होत आहेत ती कोण ठरवतो आहे? इफेक्टरकडनं आलेल्या सिग्नलपेक्षा मधला जो परसेप्टर प्रोटीन आहे तो ठरवतो आहे डी एन एकडनं कुठला माल उचलायचा. आपण सगळे म्हातारे का होतो माहीत आहे? लहान असल्यापासून बघत आलो आहे की हा माझ्या वडिलांचं वय वाढत आहे तसं चेहऱ्याला सुरकुत्या येत आहेत, आईचं वय वाढत आहे तसं आईच्या चेहऱ्याला सुरकुत्या येत आहेत, म्हणजे मला पण येणारच आहेत. ही बिलीफ सिस्टीम तुमच्या मागच्या हाइंड ब्रेननी ॲब्सॉर्ब केलेला आहे, आणि म्हणून तुमचा रिसेप्टरकडनं आलेला सिग्नलपेक्षा परसेप्टर प्रोटीन सांगतोय आता हळूहळू वय झालं आहे, तुझ्या चेहऱ्याला सुरकुत्या पाडायचे आहेत. तेव्हा सुरकुत्या पाडणारी जी प्रोटीन्स आहेत खराब प्रोटीन्स, ती खराब प्रोटीन्सचा जो ब्लू प्रिंट आहे तो डी एन एमधनं मला पाहिजे, आणि दिस इज हाऊ वी आर एजिंग. सो एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग इन अवर लाईफ, इन अवर बॉडी इज ॲज पर द परसेप्टर प्रोटीन, आणि परसेप्शनचा संबंध बिलीफशी आहे, श्रद्धेशी आहे. सो इफ यू डिसाइड, इफ यू गिव अ कमांड टू युअर ओन सिस्टीम, कम व्हॉट मे, माझ्या आईला वडिलांना काय तो टाईप 2 डायबिटीस काय, ना तर ब्लड प्रेशर असू दे, ना तर पिरियडचं तक्रार असू दे, मला होणार नाही. मी जे तरुणपणी जे फील करत होतो तोच आनंद आणि तीच झील, तीच संबंध ताकद मी माझ्या हृदयामध्ये फील करतो, हा संदेश घेत जर तुम्ही रात्री झोपलात तर झोपेमध्ये कंटिन्युअस रिप्ले मोडमध्ये तुमचा हाच संदेश जातो की आय ॲम यंग. सो यंग मीन्स ग्रोथ. आणि ह्या सकाळी उठल्यानंतर तुम्ही फील कराल की अरे यार कुछ अलग लग रहा है आज, हे करून बघा. 100% सांगतोय तुम्हाला सगळ्यांना बेनिफिट होणार आहे. आता ह्या सेलचा जेव्हा स्टडी करण्यात आला तेव्हा असाही स्टडी झाला की एक ह्युमन सेल आहे, आणि अशी कल्पना करा की त्या सेलच्या समोर उजवीकडे सेलला ग्रो होण्यासाठी आवश्यक असणारं मीडिया ठेवलं तर ऑटोमॅटिकली सेल, जसं एखादं लहान मूल खाऊकडे जाईल अशी त्या मीडियामधनं तिकडे जाते. दुसरा प्रयोग, पेट्री डिशमध्ये सेलला मारणारं काय द्रव्य ठेवलं असेल तर सेल त्याच्यापासून लांब जाते. मला सांगा, एकाच वेळा सेल उजवीकडे किंवा डावीकडे जाऊ शकेल का? म्हणून नाही. आयदर द सेल विल गो टुवर्ड्स द ग्रोथ ऑर टुवर्ड्स द डिफेन्स, इजंट इट? गंमत अशी आहे की आपल्या आयुष्यामध्ये शांतता महत्त्वाची का आहे?
कराड सरांनी जे काय हातामध्ये घेतलेलं आहे खूप मोठं कार्य आहे. शांतता महत्त्वाची का आहे तर त्याचं कारण असं आहे की कल्पना करा की तुमच्या समोर आत्ता तुम्हाला कळलं समोर सिंह आलाय, तर सिंह आल्याबरोबर तुमचं शरीर काय सांगतं, भागो, यू हॅव टू रन अदरवाईज यू आर गोइंग टू डाय, इजंट इट. त्या क्षणी भागो म्हटल्यानंतर शरीराला ताकद हवी आहे, एक्स्ट्रा कॅलरीज हवे आहेत, ते येणार कुठनं, शरीरामधनंच. मग भागण्यासाठी पळण्यासाठी मला सांगा रक्त कुठे हवं आहे, एक्स्ट्रीमिटीजमध्ये. हातापायाला रक्तपुरवठा होण्यासाठी होत आहे काय, तुमचा जो विसरा आहे म्हणजे संपूर्ण हा भाग जो आहे की जिथे तुम्ही अन्न खाल्ल्यानंतर त्या अन्नाचं पचन होऊन तुमची ग्रोथ होते, तिथे कम्प्लीट शटडाऊन होतो, तिथे संबंध वाझो कॉन्स्ट्रिक्शन होतं. वाझो कॉन्स्ट्रिक्शन झाल्यावर तिकडचा ब्लड सप्लाय कमी होतो आणि पेरिफेरीजला ब्लड सप्लाय येतो आणि जोरात तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. हा एक पहिला परिणाम झाला बाहेरच्या स्ट्रेसमुळे काय घडत आहे बघा. दुसरा दुष्परिणाम असा होतो की त्या क्षणी तुमची जी इम्युन सिस्टीम आहे म्हणजे अंतर्गत जे तुमचं संरक्षक कवच आहे ही सगळी सिस्टीम शटडाऊन होते. म्हणजे आतमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरात असलेले कुठले जंतू असतील, टीबीचे असतील, अजून कुठले असतील, त्या सगळ्या जंतूंचा आघात तुमच्यावर ताबडतोब चालू होतो. तिसरी गोष्ट वाईट बंद का, तिसरी गोष्ट आणखीन काय घडते तर तुमचा जो फोरब्रेन आहे की जो प्रॉब्लेममधनं बाहेर काढण्यासाठी विचार करण्यासाठी आवश्यक असणारी कपॅसिटी बाळगतो तिथेही वाझो कॉन्स्ट्रिक्शन होतं. तुम्ही तुमची तारतम्य भाव ज्याला म्हणतो सारासार विवेक बुद्धी ही कामच करत नाही आणि मग संबंध पंचायत चालू होते. तर ह्या तीन गोष्टी घडतात कशामुळे, फक्त स्ट्रेसमुळे. आणि ह्याच्या एक्झॅक्टली उलटं घडतं जर तुमच्या आयुष्यामध्ये शांतता नावाची जर गोष्ट असेल तर ऑटोमॅटिकली तुमची सेल ग्रोथ होते, तुमचं एजिंग होणं शक्य नाही आहे, तुमची इम्युन सिस्टीम फॅन्टॅस्टिक राहणार आहे, तुमची क्रिएटिव्ह ब्रेन हा फॅन्टॅस्टिक काम करणार आहे, फक्त शांतता. पण पुन्हा तेच की शांतता निर्माण करण्यासाठी कोणीतरी शांतता निर्माण करेल, माझ्या आयुष्य शांतता येईल आणि मग बाहेरच्या फील्डचा चांगला परिणाम माझ्यावरती होईल अँड देन आय विल एन्जॉय द हेल्थ, ह्या भ्रामक कल्पनेतून बाहेर यायचं. प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ही शांतता निर्माण करायची कपॅसिटी आहे. त्यासाठी यू हॅव टू फील इट इन युअर हार्ट. जसं आत्ता MIT मध्ये हा आपला सेशन चालला आहे, हे लेक्चर चालू आहे, अशाच तऱ्हेचं लेक्चर ऑस्ट्रेलियामध्ये एका सायंटिस्टने जो क्वांटम फिजिसिस्ट होता, हे सगळं तो क्वांटम फिजिसिस्ट त्या लेक्चरमध्ये ह्याच्यापेक्षा आणखी नाही काही ऑस्ट्रेलियात बोलत होता. तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये अशी घटना घडली होती की दुष्काळ पडला होता, पाऊस नव्हता, ठणठणीत समंद नदीचं पात्र असं लोक चालत होते, एवढं कोरडं पडलेलं होतं. त्यावेळेला ह्या सेशनला गव्हर्नमेंटमधले काही टॉप ऑफिशियल्स ऐकायला होते, श्रोतृवृंदापैकी होते. आणि त्यांनी हे ऐकलं की जे आपल्याला घडायला हवं आहे ते आपल्याला हार्टमध्ये फील करायला पाहिजे. गंमत अशी झाली होती की त्याच्या आदल्या दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये पंतप्रधानांनी जाहीर आवाहन प्रेसबंद केलं होतं की आपल्या आकाशातल्या देवाला सगळ्यांनी प्रार्थना करा आपल्या इथे पाऊस पडू दे म्हणून. ही आदल्या दिवशी फ्लॅश न्यूज येऊन गेली होती न्यूजपेपर्समध्ये पंतप्रधानांच्या आवाहनामुळे. दुसऱ्या दिवशी हे लेक्चर झालं क्वांटम फिजिसिस्टचं की व्हॉट इज द ट्रू मिनिंग ऑफ द प्रेयर, दॅट व्हॉट एव्हर यू आर आस्किंग यू हॅव टू फील इट इन युअर हार्ट अँड देन इट इज गोईंग टू टेक प्लेस इन द क्वांटम फील्ड दॅट इज आउटसाईड. हे लेक्चर ऐकायला काही मंडळी होती जी गव्हर्नमेंटमधल्या टॉप अधिकाराची मंडळी होती, त्यांनी ते लेक्चर अटेंड केलं. दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये टुडे इज द रेनी डे, ऑस्ट्रेलिया इज सेलिब्रेटिंग द रेनी डे म्हणून पावसाचा एकही थेंब नसताना त्यांनी डिक्लेअर केलं की आज रेनी डे आहे म्हणून आपण सेलिब्रेट करणार आहोत. हे पेपरामध्ये छापून आणलं. बिलीव मी, त्या दिवशी संध्याकाळी दो दो पाऊस सुरू झाला ऑस्ट्रेलियात. दिस इज नॉट अ मिरेकल. तिथे स्वामी समर्थ नव्हते, तिथे तुकाराम महाराज नव्हते, तिथे तुमचे साईबाबा नव्हते, गोंदवलेकर महाराज नव्हते. काय होतं? ज्ञान, हार्ट कोर नॉलेज, ज्ञानोमयम आत्मा ही आपली डेफिनेशन आहे. वी आर द नॉलेज. हे ज्या क्षणी हे ज्ञान फक्त दिलं गेलं आणि ज्याच्यावर त्यांचा विश्वास बसला त्याबरोबर त्यांनी पेपरामध्ये छापून आणलं की आज पावसाळ्याचा दिवस म्हणून आम्ही आमचं गव्हर्नमेंट डिक्लेअर करत आहोत. ही बातमी संबंध ऑस्ट्रेलियातल्या सगळ्या आम जनतेने वाचली. कदाचित काही लोकांनी मूर्खातही काढलं असेल, काय चेष्टा करताय काय आमचे एक पावसाचा टिपूस नाही आणि रेनी डे म्हणून तुम्ही सेलिब्रेट करताय.
पण मी मगाशी काय सांगितलं, स्क्वेअर रूट ऑफ 1% ऑफ द पॉप्युलेशन, इफ दे फील द रेन इन देअर हार्ट, इट इज बाउंड टू रेन आउटसाइड इन द फील्ड. रिमेंबर, ज्याला क्वांटम फिजिक्समध्ये फेस कॉन्जुगेशन म्हणतात, जसा तू तसा तुझा देव, तू दरिद्री तुझा देव दरिद्री, तू श्रीमंत तुझा देव श्रीमंत, तू ज्ञानी तुझा देव त्याच्या पलीकडचा ज्ञानी, याला क्वांटम फिजिक्समध्ये फेस कॉन्जुगेशन म्हणतात. त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये जे घडायला हवं आहे ते फक्त आपण आपल्या हृदयामध्ये फील करायचं. जर तुम्ही ते फील करत नाही तर नुसत्या प्रार्थना काम करणार नाही आहेत. कारण संपूर्ण क्वांटम फील्डमध्ये तुम्हाला हवे असणारं मॉलेक्युलर स्ट्रक्चर क्रिएट होण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ते मेंदूमध्ये क्रिएट करावं लागतं, ज्याला म्हणतात गोल्डन रेशो. हे सगळं सायन्स आहे बरं का. आज गंमत अशी आहे की कुठलंही झाड, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बॉटनी झुऑलॉजी मॅथमॅटिक्स काही वेगळं नाही आहे, दे आर ऑल इंटरलिंक्ड. आज झाडाचं कुठलंही रोपटं घ्या, सुरुवातीला एक पान येतं, मग दोन पानं, मग तीन पाच, असं करत करत रोटेशनने झाड वर जातं, बरोबर आहे. ह्या सगळ्याचा बारकाईने स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की जेव्हा नंबर ऑफ लीव्स वाढतात तेव्हा नवीन येणारं पान एवढी काळजी घेतं की माझ्या अलीकडच्या पानांना मी कमीत कमी झाकळलं जाईन. एक पान दुसऱ्या पानाचा विचार करताय. आणि आज आम्ही माणसं काय विचार करतोय का, की मी वर चढेन कसा पण, दुसऱ्याच्या खांद्यावरती पाय धुवून चढेन, पण मी सक्सेसमध्ये चढेन, दुसऱ्याला खाली दाबून चढेन. ही घाणेरडी मनोवृत्ती माणसामध्ये आली आहे पण झाडामध्ये अजून नाही आहे. द होल नेचर फॉलोज द सेम गोल्डन रेशो, ज्याला फायलोटॅक्सिस म्हणतात, की नवीन येणारं पान अशाच अंतरावरती अशाच अँगलनी बाहेर येतं, उमटतं, की जेणेकरून पहिल्या आलेल्या पानांना सूर्यप्रकाश मिळत राहील. आणि त्याचं जे मॅथमॅटिक्स आहे त्याला म्हणतात गोल्डन रेशो. म्हणजे ठराविक अंतराने, म्हणजे 0, 0+1, 1+1, 2, देन 1+2, 3, देन 2+3, 5, देन 3+5, 8, 5+8, 13, दॅट इज कॉल्ड गोल्डन रेशो. तर ह्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही शांत असता, ओम शांती शांती शांती, त्या क्षणी तुमच्या मेंदूमध्ये अल्फा बीटा गॅमा डेल्टा थीटा ह्या ज्या 5 प्रकारच्या वेव्ज आहेत त्याच्यापासून गोल्डन रेशो हा एक पॅटर्न तयार होतो. आणि हा पॅटर्न हा विश्वाचा मूळ पॅटर्न आहे. यू कॅन कॉल इट ॲज अ सिग्नेचर ऑफ द गॉड. आय कॉल इट ॲज अ सिग्नेचर ऑफ द गॉड. तर हा मनाचा पॅटर्न जेव्हा तुम्ही हृदयामध्ये शांतता फील करता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये निर्माण होणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा जो पॅटर्न आहे तो निसर्गामध्ये निसर्गाच्या मुळाशी असलेल्या, विश्वाच्या मुळाशी असलेला गोल्डन रेशोचा पॅटर्न आपल्या मेंदूमध्ये क्रिएट होतो. आणि गोल्डन रेशोचा एनर्जीचा पॅटर्न मेंदूमध्ये क्रिएट झाल्यानंतर संपूर्ण विश्व निर्माण करायची क्षमता आपल्या एका मानवी मेंदूत असते. छोट्यातल्या छोट्या सब ॲटॉमिक, ज्याला आपण मायक्रो लेवल म्हणूया, त्या मायक्रो लेवलपासून मॅक्रो लेवलपर्यंत, क्वांटम फील्डपासून ॲडव्हान्स मॅक्रो फिजिक्सपर्यंत संपूर्ण जगामध्ये कुठलाही तुम्ही आकाशगंगा घ्या, कुठलाही नेब्युला घ्या, हा सगळ्यामध्ये हा एकच गोल्डन रेशो तुम्हाला पाहायला मिळतो. आणि हा गोल्डन रेशो फक्त ओम शांती 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 हरी ओम ही भावना आहे, शब्द नाही आहेत, ही भावना आहे. हा भाव ज्या क्षणी कुठलाही मनुष्य हृदयामध्ये फील करतो त्या क्षणी त्याच्या मेंदूमध्ये तो गोल्डन रेशो क्रिएट होतो. ज्या तऱ्हेचा गोल्डन रेशो मेंदूमध्ये क्रिएट होतो आता आपल्याला माहिती झालं आहे, की जसे तुम्ही तसं तुमच्या बाहेरचा परमेश्वर, जो प्रकाशरूपी परमेश्वर आहे, बाहेरचा भाग ज्याला आपण क्वांटम फील्ड म्हणूया, हे क्वांटम फील्ड तुम्हाला रिप्लिकेट करतं. तुम्ही शांत तर बाहेर शांतता, त्यामुळे बाहेर शांतता निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आज निर्माण करायचे आहे. व्हॉट एव्हर यू सो, सो शॅल यू रिप इन मल्टिपल्स. हे सगळ्या गोष्टी ह्या मानवाला एका देहामध्ये राहून करता येतात. आणि हे सगळं आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी, मी त्यांना शास्त्रज्ञ म्हणतो, ऋषी नव्हते ते सगळे शास्त्रज्ञ होते. एक एक लाईन, वन लायनर, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत असू दे, एकोहम बहुश्याम असू दे, तत्वम असू दे, यत्र यत्र धूम हा तत्र तत्र वर्णी,
प्रत्येक एक एक वन लाइनर हा कमीत कमी माझ्यासारख्या माणसाला चार चार ते पाच पाच दिवस रोज आठ आठ दहा तास बोलता येईल एवढा नॉलेज त्याच्यामध्ये दडलेला आहे. मग मला सांगा, आपली ही भारतीयांची परंपरा जपायची जबाबदारी तर कोणाची? स्वामी विवेकानंदांनी जोरात सांगितलं शिकागोमध्ये की अरे खऱ्या अर्थाने तुम्हाला जर अंतिम सुख, सुख ज्याला म्हणतात, ज्याला सुख नाही म्हणत, तुम्ही युरोपियन लोक पाश्चात्य लोक हे सुखाच्या मागे लागलात, ज्याला सुख आणि दुःखाच्या मध्ये ज्याला म्हणतात हो ना हो के बीच में साहब समा है, ज्याला आम्ही आमच्या समचरणावरचा विठ्ठल म्हणतो, दॅट इज द आनंद, दॅट इज द ब्लिस, दॅट इज द ब्लिस फिनॉमिना. आणि ही तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला सगळ्यांना आमच्या भारताकडेच यावं लागणार आहे. हे विवेकानंदांनी जे जोरात सांगितलं होतं ते आज जगाला दाखवून द्यायची जबाबदारी आपली आहे. आणि जर हे ज्ञान आम्ही आमच्या पुढच्या पिढीकडे पास नाही केलं तर आम्ही स्वतःला दोषी धरू. म्हणजे मला आठवतं की लहान असल्यापासून भगवद्गीतेचा 12वा अध्याय काय, 15वा अध्याय काय, 9वा अध्याय काय, रामरक्षा काय, भीमरूपी काय, हे सगळं मागच्या पिढीनी मोठं कार्य काय केलं, आमच्याकडनं बाय हार्ट म्हणून घेतलं, एक संस्कार म्हणून आमच्याकडे तो टिकून राहिला. तो संस्कार म्हणून टिकून राहिला नसता तर आम्ही काय त्याच्यावरती आमचा अभ्यास आणि PhD करणार होतो. त्यामुळे आमच्या मागच्या पिढीचं खूप मोठं आमच्यावर ऋण आहे की त्यांनी भले ब्लाइंडली, तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणा, हो आज विज्ञान सगळं सिद्ध करून दाखवत आहे, पण त्यांनी संस्कार म्हणून आमच्याकडे ते जर सुपूर्त केलं असेल तर आता आमची जबाबदारी आहे की पुढच्या बुद्धिमान, ज्याला सोकवाळ बुद्धिबुद्धी तुम्ही म्हणताय की जे आजच्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीवरती तुम्ही बोलताय क्वांटम फिजिक्स, त्याच्या निकषावरती घासून पुसून ते सगळं पुढच्या पिढीला जर दिलं तर पुढची पिढी तुमच्या माझ्यापेक्षा स्टॉन्च फॉलोअर्स होणार आहेत. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. ज्याला परफेक्ट डिस्ट्रीब्युशन ऑफ द एनर्जी, ज्याला क्वांटम फिजिक्समध्ये नेक एन्ट्रोपी म्हणतात, हे सगळं घडतं केवळ एका प्रार्थनेने. आणि जेव्हा संत महंतांच्या मुखामधनं बाहेर आलेले शब्द असतात, दे कॅरी दॅट एक्झॅक्ट स्पेसिफिक एनर्जी. हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे, मी नाही सांगत आहे, जपानमध्ये प्रयोग झालेत. नुसतं LOVE लव लिहा, कन्नडमधले लिहा, मराठीत लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, तमिळमध्ये लिहा, ते लिहिलेलं फक्त कागद त्याच्यावर पाण्याचा ग्लास ठेवला आणि फोटो काढला तर त्या पाण्यामध्ये षटकोन, कमळासारखे आकार हे आपोआप तयार होतात. आणि नुसतं आय हेट यू, आय डोंट वॉन्ट टू सी युअर फेस, आय एम अँग्री विथ यू, असं बोला किंवा लिहा आणि त्या पाण्याचा फोटो काढा, अतिशय भयानक असुरांसारखे डिस्टॉर्टेड इमेजेस पाणी दाखवत आहे. मला सांगा, समोरच्या ग्लासमधलं पाण्यामध्ये हा संस्कार एवढा भयानक घडतोय तर आमच्या देहामध्ये मायक्रो लेवलला 99.9% पाणी आहे. या विश्वामध्ये 2/3 पाणी आहे. जे आम्ही आमच्या मनामध्ये विचार करतोय, जे बोलतोय, तीच एनर्जी आम्ही क्वांटम फील्डमध्ये थ्रो करतोय आणि तेच आम्हाला परत मिळत आहे. त्यामुळे आम्हाला काय हवं आहे ते द्यायची जबाबदारी पहिल्यांदा आमची आहे. आणि हे सगळं विज्ञानानं सिद्ध केलं आहे. आता त्यामुळे जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, कोणाला दुखवू नका, कोणाला वाईट बोलू नका, मंदिर तोडो, मस्जिद तोडो, किसी का दिल मत तोडो, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिल, हे सगळं आता फिजिक्सने सिद्ध केलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये लव आणि शांती ह्या दोन गोष्टी ह्या सेल ग्रोथ व्हायला आयडियल आहेत. जिथं शांतता आहे तिथंच समृद्धी आहे. आणि तिथंच काम करणारी एकमेव वैश्विक प्रेम, ज्याला अनकंडिशनल लव एनर्जी म्हणतात, हे फिजिक्सने सिद्ध केलं आहे. दिस इज नो फिलॉसॉफी. फिजिक्सने सिद्ध केलं आहे, झुऑलॉजीने सिद्ध केलं आहे, बॉटनीने सिद्ध केलं आहे की कुठल्याही पेशीला उत्तम 100% ग्रो होण्यासाठी आवश्यक असणारं फूड मटेरियल काय आहे तर ते लव एनर्जी आहे, हे सिद्ध केलं आहे. ह्या पाण्यामध्ये एवढी कपॅसिटी आहे की ज्याला आम्ही पूर्वी म्हणायचो की बाबा ते तीर्थ आहे, तीर्थक्षेत्र. तीर्थ कशाने होतं? तुमच्या मनामधल्या विश्वासाने पाण्याचं तीर्थ होतं हे सिद्ध झालं आहे विज्ञानाने. आता मग ह्याला अंधश्रद्धा कसं बनायचं मला सांगा. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की तुमच्या तीर्थक्षेत्राचं आणलेलं पाणी चला, गंगाजल तुम्ही पवित्र मानता ना, गंगेचं पाणी आणलं आणि 5 माणसांच्या हातात दिलं एकच सॅम्पल आणि सांगितलं की तुमच्या काचेच्या ट्यूबवरती 5 माणसांचे मनातले विचार वेगवेगळे आहेत, कोणीतरी हलकट आहे, कोणीतरी चांगला आहे, कोणीतरी खूप चांगला, कोणीतरी वाईट आहे. प्रत्येक माणसाच्या पाणी एकच आहे, गंगाजल आहे, पण प्रत्येकाच्या हातातून ते पाणी ठेवल्यानंतर प्रत्येक पाण्याच्या थेंबानं त्या माणसाच्या इमोशनचे आकार दाखवलेल. म्हणजे मला सांगा,
पाण्याचं तीर्थ आणि तीर्थाचा गटार करायची क्षमता कोणात आहे? तुमच्या माझ्या मानवी मनात आहे. आणि ह्या मनाला जपणं, या हृदयाला जपणं ही लाख मोलाची गोष्ट आहे. आणि हे कार्य कराड सर आणि त्यांचे कुटुंबीय करत आहेत. माझे मनापासून शुभेच्छा आहेत. That the Indian youth is offered this platform for their ideas and values to be shared, and I'm truly looking forward to the future of India and of you all.